एक स्त्री एकदा एका कसायाच्या दुकानात गेली तिने पाहिलं तिथे डझन भर चिकन अशीच लटकलेली ती तिथे गेली चिकनचा एक पाय वर उचलला वास घेतला आणखी एक पाय उचलून वास घेतला एक पंख वर केला वास घेतला अशा प्रकारे ती एक एक चिकन बघत गेली मग तो कसाही आला आणि तिला खांद्यावर टॅप केला आणि म्हणाला मॅम तुम्ही तरी तसली परीक्षा पास व्हाल का नाही पास होणार तुम्ही म्हणून प्रत्येकाला जाऊन हुंगू नका याच्यासोबत काय चूक आहे तिच्यासोबत काय चूक आहे त्याच्यासोबत काय चूक आहे तिच्यासोबत काय चूक आहे त्याच्यासोबत काय चूक आहे सगळ्यांनाच थोडा थोडा वास येतो हो ना प्रत्येक झाड प्रत्येक वनस्पती कुठल्या तरी प्रकारे घाणीत रोवलेलं आहे प्रश्न एवढाच आहे की त्यातून सुगंधी फुलं येतात की नाही प्रश्न एवढाच आहे जर मुळं अगदीच स्वच्छ असली तर त्यातून काहीच सुंदर बाहेर येणार नाही आपण परिवर्तनाच्या प्रक्रियेत आहोत का कारण जीवनाची हीच प्रकृती आहे आपण सतत परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेत आहोत का कारण इतर सगळं काही आहे इतर सगळं काही या धर्तीवरचं परिवर्तनाच्या प्रक्रियेत आहे तुम्ही परिवर्तनाच्या प्रक्रियेत आहात का तो एक मोठा प्रश्न आहे जर तुमचा ह्या प्रश्नाला एक मोठा होकार असला तर बाकी कशानेच काही फरक पडत नाही जर तुम्ही एकाच जागी साचलेलं तळं असाल दररोज या किंवा त्या गोष्टीत अडकत असाल आणि अनेक लबाड कारणं शोधत असाल की तुम्ही का अडकलेले आहात मग तुम्ही एक कामातून गेलेली केस आहात तुम्ही या धर्तीवरचा वेळ वाया घालवत आहे जेव्हा मी वेळ वाया घालवत आहे म्हणतो मी वाया जाणारं जीवन म्हणतोय कारण तुमचं जीवन म्हणजे फक्त वेळ आहे इतर कुठला प्राणी जगला असता एक नाकतोडा जास्त आनंदाने उड्या मारत जगला असता एका लबाड मनुष्यापेक्षा हो की नाही आपण लाखो नाकतोडे किंवा फुलपाखरं बनवू शकतो तुमच्यापासून <laughs> एका शरीराच्या वजनातून हो की नाही <laughs> जर तुम्ही प्रत्येक इतर प्राण्यापेक्षा आणखी चांगलं काहीतरी करण्यास सक्षम नसलात तर आपल्याला काहीच अधिकार नाही आहे कारण खूप महागडं जीवन आहोत हो की नाही आपण खूप महागडं जीवन आहोत महागडं हर एक प्रकारे खाण्यासाठी झोपण्यासाठी चालण्यासाठी किती किती सुविधा लागतात आपल्याला हो की नाही चपलेपासून ते कपड्यांपर्यंत इमारतींपासून ते किती किती सुविधा मला जंगलात कुठेही एखादं किचन दिसत नाही पण ते सगळे पोटभर जेवलेले असतात किंवा कधीच तुम्हाला एखादा हत्ती बूट घालून चालताना दिसत नाही हे खूप महागड जीवन आहे एवढ्या किमतीला याने काहीतरी केलं पाहिजे प्रत्येक इतर प्राणी करतो त्यापेक्षा काहीतरी पुढचं आपण एक प्रजाती म्हणून मानवी वंश म्हणून खूप भयंकर गोष्टी केल्या आहेत खूप सुंदर गोष्टीसुद्धा केल्या आहेत पण आपण करणाऱ्या प्रत्येक सुंदर गोष्टीसाठी आपल्याकडे दाखवायला निदान एकतरी भयंकर गोष्ट आहेच किंबहुना जास्तच आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे हेच की प्रत्येक दिवशी तुम्ही वजा करत जाता तुमच्या भयंकर गोष्टी एक भयंकर विचार एक भयंकर भावना भयंकर शब्द एक भयंकर कृती दररोज दररोज एक तुम्ही खूप पुढे जाल एक दोन महिन्यात मी तुम्हाला कमी समजतोय का की मी समजतोय की तुमच्याकडे फक्त तीस भयंकर गोष्टी आहेत <laughs> मनुष्यांबद्दलची सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे ते सो बिझी इतके व्यस्त असतात त्यांच्याच फालतूपणामध्ये त्यांना जाणवतच नाही वेदना आणि दुःख ज्यातून इतर जीवांना जावं लागतं संवेदनशील नसतात संवेदनशील नसणं हा सर्वात भयंकर गुण आहे कारण जर तुम्ही संवेदनशील असला असता तुमच्या अहंकाराबद्दल नाही जीवनाबद्दल संवेदनशील तर जे सगळं काही आपण करू शकतो ते आपण नक्कीच केलं असतं जे आपण करू शकत नाही त्याचं काय करणार आपण नाही करू शकत बस पण आपण जे करू शकतो ते घडलं असतं एक सुदनीज मनुष्य तुम्हाला सुदान माहिती आहे का दोन आहेत बरं का हॅलो दोन सुदान आहेत सुदनीज लोक असं म्हणतात मी काही याबद्दलचा तज्ज्ञ नाही आहे असं म्हणतात की बहुतेक सुदनीज लोक भारतीय वंशाचे आहेत ते अजूनही दोसा खातात <laughs> त्यांची संस्कृती अगदी सारखी आहे ते अगदी भारतीयांसारखेच दिसतात उत्तर आफ्रिकेच्या लोकांसोबत मिसळलेले पण ते तिथे गेले होते काही हजारो वर्षांपूर्वी तर एक सुदनीज मनुष्य गेला मोरोक्कोला मारकेशच्या उंटांच्या बाजारात एक खूप लोकप्रिय उंटांचा बाजार राजस्थानच्या पुष्करमध्येही एक आहे तर तो गेला त्याचा उंट विकायला मग त्याला दिसलं की सगळे उंट जे तिथल्या बाजारात होते ते त्याच्या उंटाहून खूप मोठे होते त्याने आजूबाजूला पाहिलं प्रत्येक उंट उन्ट, त्याच्या उंटापेक्षा मोठा होता मग त्याने विचारलं तिथल्या बर्बर मनुष्याला बर्बर एका समुदायाचं नाव आहे बार्बेरियन हा शब्द या समुदायातून येतो तो बर्बर मनुष्य आपल्या उंटांसोबत बसला होता त्याला विचारलं तुमचे उंट इतके मोठे कसे आणि माझा त्यांच्या अर्धा सुद्धा नाही तो म्हणाला ते अगदी सोपं हो आहे मी तुमचा उंट पाहतोय तो नपुंसक नाही जर तुम्ही उंटाला नपुंसक केलं तर तो मोठा वाढेल त्याने विचारलं ते कसं करायचं तो म्हणाला अगदी सोपं हो आहे दोन विटा घ्या आणि त्या उंटाचे अंडकोश फोडून टाका मग त्यानंतर तो खूप मोठा होईल दुखणार नाही का ते त्याने विचारलं अजिबात नाही दाखवतो मी तुम्हाला आणि त्याने एक उंट आणला दोन विटा घेतल्या आणि ते फोडलं उंट वेदनेने किंचाळला आणि पळत सुटला मग या सुदनीज माणसाने विचारलं पण तुम्ही म्हणाला होता की दुखणार नाही जर तुमचं बोट विटांमध्ये सापडलं तरच ते दुखतं तुमच्यासोबत जे घडतं त्याबद्दल तुम्ही खूप संवेदनशील आहात आणि इतर सगळ्या गोष्टींसोबत जे घडतं त्याबाबत काहीच संवेदनशील नाही ह्या अवस्थेमध्ये मनुष्याच्या सर्वात सुंदर पैलूला अभिव्यक्ती मिळणार नाही तुम्ही संवेदनशील बनायला हवं तुम्हाला कळलं पाहिजे एक झाड एक फूल पक्षी आणि सगळे प्राणी खूप संवेदनशील असतात त्यांच्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्याप्रती ते असंच जाऊन कशालाही दुखावणार नाहीत त्यांना खायची गरज असल्याशिवाय हो ना ते त्यांचं अन्न असल्याशिवाय ते कधीच असेच मारत सुटले नाही आहेत आणि ते खूप संवेदनशील आहेत जीवनाप्रती तुम्हाला समजतं त्या प्रकारे नाही भावनेच्या रूपात नाही पण नुसतं संवेदनशील असणं जीवनाप्रती कधीच ह्यामधल्या कुठल्याही झाडाच्या फांदीने खाली येऊन तुमच्यापैकी कोणाला फटका दिला नाही दर्शन चालू असताना काळजी घ्या बरं का एकतर त्यांच्या अन्नासाठी किंवा आत्मसंरक्षणासाठी अन्यथा कुठलाच प्राणी उगाच काही करत नाही तर मनुष्य प्राण्यांनी थोडी उत्क्रांती झाली आहे असं दाखवायला पाहिजे बरं का आपली थोडी उत्क्रांती झाली आहे असं दाखवायला पाहिजे धरतीवरच्या इतर प्राण्यांपेक्षा थोडी जास्त उत्क्रांती निदान आपल्या सर्वात जवळच्या बरं का आपले सर्वात जवळचे नातेवाईक निदान तेवढं तरी <laughs> हो मला ठाऊक आहे की जगामध्ये स्पर्धा आहे संसाधनांसाठी सगळ्याच गोष्टींसाठी स्पर्धा आहे आणि थोडा संघर्ष होणार इकडे तिकडे मी काही अजाण नाही आहे त्या गोष्टींबद्दल पण मला तुम्ही निदान तुमच्या आत घडणारा संघर्ष मिटवून टाकायला हवा आहे कारण त्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे घडतो आहे की नाही कुठल्याही कारणाशिवाय तुम्ही हुंगून पाहताय प्रत्येक चिकन पण तुम्ही स्वत ती परीक्षा पास होणार नाही